Z24 Stars Young Innovator Awards, co-powered by Nirvana Realty, Lifestyle Homes, Garnier Black Naturals, Natural Looking Hair Color, Budway Engineering Limited, Radically Different, Good Night Power Active Plus, Just the Power, Pushkara Khush Raha, Associate Sponsors, Jai Kisan, 50 Varshanpasun Khulavtay Tumcha Hasya. नमस्कार, मी हेमाली मोहिते. तरुणाईतल्या संशोधक वृत्तीला चालना देण्यासाठी झी 24 तासनं सुरू केलेल्या यंग इनोव्हेटर अवॉर्ड्स या अनोख्या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. नव्या स्वप्नांच्या शोधात असलेल्या संशोधक तरुणाईच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी यासाठीच आहे आमचा खास उपक्रम यंग इनोव्हेटर अवॉर्ड्स. कृषी, वैद्यकीय आणि औषध निर्माण, अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांमधल्या प्रतिभावान, कल्पक, उगवत्या ताऱ्यांचा गौरव आता होणार आहे. पण त्यापूर्वी पाहूया या निवडीमागचा प्रवास. झी 24 तास यंग इनोव्हेटर अवॉर्ड्स, को पॉवर्ड बाय निर्वाणा रियालिटी, गार्नियर ब्लॅक नॅचरल्स, बडवे इंजिनिअरिंग लिमिटेड आणि गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लस. यंग इनोव्हेटर अवॉर्ड्सच्या माध्यमातून कल्पक आणि सृजनशील तरुणाईचा गौरव करणं हे खरं तर एक आव्हान होतं. यासाठी आम्ही महाराष्ट्रातील तरुण संशोधकांशी संवाद साधला. आमच्या आवाहनाला प्रतिसाद देत तरुणाईनं प्रवेशिकांचा पाऊस पाडला. विविध विभागांमध्ये आलेल्या प्रवेशिका एकापेक्षा एक वरचढ होत्या. त्यातून विजेत्यांची निवड करण्याचं काम आम्ही त्या त्या विषयातल्या तज्ज्ञांवर सोपवलं. पाहूयात यंग इनोव्हेटर अवॉर्ड्सच्या निवड समितीच्या कामकाजाची एक झलक. भारत तरुण होतोय. ही तरुणाई शिक्षणासह विविध क्षेत्रात मोठी झेप घेतेय, नवनवीन प्रयोग करतेय. उदारीकरणानंतर जन्माला आलेल्या या तरुणाईची स्वप्न वेगळी, त्यांच्या आकांक्षा वेगळ्या आणि त्यांची क्षितिजही वेगवेगळी. देशात सध्या मेक इन इंडियाचे वारे वाहत आहेत. नेमका हाच धागा पकडून झी 24 तासला सुचली अभिनव कल्पना. यंग इनोव्हेटर अवॉर्ड्स, कल्पकता, रचनात्मकता आणि सर्जनाचा ध्यास घेणाऱ्या तरुण संशोधकांना शोधण्याची मोहीम, त्यांच्या भन्नाट अफलातून कल्पना जगासमोर आणण्याची मोहीम. अशा संशोधकांना शोधण्यासाठी आम्ही संपर्क साधला राज्यातल्या जवळपास सर्वच इंजिनिअरिंग, IT, सायन्स, कृषी, मेडिकल आणि फार्मसी कॉलेजना. तब्बल 2000 कॉलेजेसचे प्राचार्य, प्राध्यापक, प्रोजेक्ट गाईड, विद्यार्थी यांच्याशी आम्ही संवाद साधला. केवळ मुंबई, पुणे, नाशिक अशी महानगरच नाही तर ग्रामीण महाराष्ट्रही पिंजून काढला. ऑनलाईन फॉर्मच्या माध्यमातून यंदा हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. हा उदंड प्रतिसाद पाहता आम्ही 3 फेऱ्यांमध्ये परीक्षण करायचं ठरवलं. कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये यासाठी आम्ही संबंधित क्षेत्रातल्या सर्वोत्तम तज्ज्ञांशी संपर्क साधला. पहिल्या परीक्षकांच्या फेरीत 893 अर्जांची प्राथमिक चाळणी करण्यात आली. त्यातून निवडलेल्या 465 अर्जांची दुसऱ्या फेरीमध्ये सखोल तपासणी झाली. या 2 परीक्षकांच्या चाळणीतून अंतिम फेरीसाठी 45 प्रोजेक्टची निवड झाली. त्यातून 9 विजेत्यांची निवड अंतिम परीक्षक फेरीतून करण्यात आली. युवा संशोधकांची निवड करणं हे अत्यंत जिकिरीचं काम सर्वच तज्ज्ञांनी मोठ्या खुबीनं पार पाडलं. शेवटच्या परीक्षकांमध्ये वैद्यकीय विभागासाठी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांचे प्रमुख डॉक्टर अविनाश सुपे, अभियांत्रिकीसाठी मुंबई विद्यापीठाच्या इंजिनिअरिंग विभागाचे निवृत्त संचालक डॉक्टर DK लांडे, कृषी विभागासाठी कृषी भूषण पुरस्कार प्राप्त राजेंद्र भट, वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या प्रकल्प संचालिका रूपा नाईक, उद्योजक दीपक खैसास, ड्रोन उद्योजक अपूर्व गोडबोले यांनी यात सहभाग घेतला. झी 24 तासचे मुख्य संपादक विजय कुवळेकर यांनी यंग इनोव्हेटर्स अवॉर्ड मागची भूमिका समजावून सांगितली. सांगोपांग चर्चा आणि सखोल विचार करत अखेर सर्वोत्तम 9 यंग इनोव्हेटर्सची सर्वानुमते निवड करण्यात आली. यानंतर मी झी 24 तास आणि झी मराठी दिशाचे मुख्य संपादक विजय कुवळेकर यांना मंचावर येण्याची विनंती करते आणि त्यांनी प्रास्ताविक करावं अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार, कुलगुरू डॉक्टर पेडणेकर, कुलगुरू डॉक्टर यादव, उपस्थित मान्यवर आणि मित्र, झी 24 तास या आघाडीच्या वृत्तवाहिनीच्या वतीनं
आम्ही नेहमीच विविध आणि वैशिष्ट्यपूर्ण असे उपक्रम राबवत असतो. यंग इनोव्हेटर अवॉर्ड्स हा त्यातलाच एक महत्त्वपूर्ण असा उपक्रम आहे. 21वं शतक हे विज्ञान तंत्रज्ञानाचं शतक आहे असं आपण नेहमी म्हणतो आणि भारतातले तरुण जगामध्ये या क्षेत्रामध्ये नेत्रदीपक कामगिरी करतायत हेही आपण पाहतो, ऐकतो, अनुभवतो. महाराष्ट्रातल्या अशा काही तरुण संशोधक प्रतिभावंतांचा गौरव आज आपण करणार आहोत. आपल्याला कल्पना आहे की झी 24 तास ही वृत्तवाहिनी कुटुंबातल्या, मगाशी आमची चर्चा चालली होती की वाहिनीवर काय असतं, तुम्ही म्हटलं कुटुंबातल्या सर्वांसाठी काही ना काही असतं. ही कौटुंबिक वाहिनी आहे आणि मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, शेतकऱ्यांपासून वैज्ञानिकांपर्यंत सर्वांसाठी आणि सर्व क्षेत्रांसाठी काही ना काही बातम्या, विविध उपक्रम, कार्यक्रम यांचा समावेश आमच्या वाहिनीवर असतो. जी माणसं आमच्यापर्यंत येतात त्यांचा आम्ही विचार करतो, पण जे आमच्यापर्यंत येत नाहीत त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे माध्यमांचं खरं काम आहे असं मी मानतो आणि तो प्रयत्न आम्ही सातत्यानं करत असतो. आणि त्यातल्या गुणवत्तेचा शोध घेऊन ती समाजापर्यंत कशी पोहोचवता येईल याचा प्रयत्न आम्ही सातत्यानं करत असतो. मग आशा जागवणाऱ्या कामांची सुखवार्ता असेल किंवा विज्ञान तंत्रज्ञानामध्ये आधुनिक घटना घडामोडींचा वेध घेणारा वार्ता विज्ञानाची सारखा कार्यक्रम असेल किंवा मुलांच्या गुणवत्तेला व्यासपीठ देणारा आशा उद्याच्या सारखा कार्यक्रम असेल किंवा सध्याच्या काळामध्ये ज्या मानसशास्त्रीय समस्या वेगवेगळ्या विशेषतः तरुणांच्यामध्ये निर्माण होत आहेत त्या समस्यांचा विचार करून तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन पुरवणारी गोष्ट मनाची सारखा कार्यक्रम असेल. मित्रो, आज ज्या तरुण संशोधकांचा आपण गौरव करतो आहे त्यांच्या संशोधनाचा निवड समितीनं विचार केलाच, पण त्याचबरोबर हे संशोधन सुधीरभाऊंना हे आवडेल जास्त की हे संशोधन समाजाला कसं उपयोगी पडेल याचाही निवड समितीनं आवर्जून विचार केलेला आहे. कारण शेवटी हे संशोधन समाजोपयोगी ठरलं तर त्याचा जास्त व्यापक समाजाला लाभ होणार आहे आणि म्हणून समितीनं आवर्जून याकडे लक्ष दिलं. मला सांगितलं पाहिजे समिती तेवढे तज्ज्ञ मंडळी होती, कोणीही आम्हाला लवकर जायचं आहे असं म्हणालं नाही, उलट तुमचं पूर्ण झाल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही असं सांगून ही सर्व मंडळी त्याच्यात अत्यंत आस्थेनं आणि आत्मीयतेनं लक्ष घालत राहिली. तेव्हा या सर्व तज्ज्ञांनी हा जो वेळ दिला हा मी असं मानतो हा संशोधनाबद्दल आणि तरुणांच्या प्रगतीबद्दल त्यांच्या मनात जे प्रेम आहे त्याचाच निदर्शक असा हा वेळ होता. मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. सुधीरभाऊ, डॉक्टर पेडणेकर, डॉक्टर यादव हे या तरुणांचा गौरव करण्यासाठी आज आलेले आहेत. ह्या सर्वाबरोबरच प्रायोजक हा महत्त्वाचा घटक असतो, त्यांच्या हातभाराशिवाय एवढं मोठं काम उभं राहू शकत नाही. तेव्हा त्यांनी या कामात वाटा उचलला, मुंबई विद्यापीठानं हे सुंदर सभागृह आम्हाला उपलब्ध करून दिलं आणि आपण सर्वजण पुरस्कार विजेत्यांसह या तरुणांचा गौरव करण्यासाठी इथे उपस्थित राहिलात याबद्दल आपण सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो आणि पुरस्कार विजेत्यांचं मनपूर्वक अभिनंदन करून त्यांना पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देऊन थांबतो. नमस्कार. विजय सर धन्यवाद. झी 24 तास यंग इनोव्हेटर अवॉर्ड्स को पॉवर्ड बाय निर्वाणा रियालिटी, गार्नियर ब्लॅक नॅचरल्स, बडवे इंजिनिअरिंग लिमिटेड आणि गुड नाईट पॉवर ऍक्टिव्ह प्लस. आज मेरे लिए बड़ा खुशी का दिन है क्योंकि मेरी ऑटोबायोग्राफी, मेरी आत्मकथा आप लोगों के सामने आ रही है. मिलिए मुझसे और मैं बताऊंगा आपको कि कैसे जीते हैं एक फिल्म स्टार की लाइफस्टाइल. बॉलीवुड गोल्ड प्राउड पार्टनर ऑफ संजू. Riverside Weekend Apartments केवल 20 लाख से शुरू. Bollywood Gold मुंबई से सिर्फ 2 घंटे की दूरी पर. अधिक जानकारी के लिए SMS कीजिए W56767 पर. अब आप भी जी सकते हैं एक फिल्म स्टार की लाइफस्टाइल Bollywood Gold में. India's first weekend home township inspired by Bollywood. Bollywood Gold Riverside Weekend Apartments केवल 20 लाख से शुरू. थानू में मुंबई से सिर्फ 2 घंटे की दूरी पर. तो सोच क्या रहे हैं, Bollywood Gold में अपना वीकेंड होम लीजिए एंड
लिव लाइक अ फिल्म स्टार। अधिक जानकारी के लिए लॉग ऑन कीजिए www.bollywood.in पर या कॉल कीजिए 7505466123 पर। आणि आता यंग इनोव्हेटर अवॉर्ड्स प्रदान करण्यासाठी सुरुवात होते आहे। सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि 11,000 रुपये असं या सन्मानाचं स्वरूप आहे। सर्वप्रथम अभियांत्रिकी क्षेत्रातील यंग इनोव्हेटर अवॉर्ड्स प्रदान करण्यात येतील। यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करते पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित झालेले इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे कुलगुरू डॉक्टर जी डी यादव यांना। त्यांनी मंचावर यावं अशी मी त्यांना विनंती करते। डॉक्टर जी डी यादव हे या खास कार्यक्रमासाठी भुवनेश्वरवरून आलेले आहेत। याबरोबरच मी आमंत्रित करते निर्वाणा रियालिटीचे सीईओ पुनीत अग्रवाल यांनाही मी मंचावर येण्याची विनंती करते। पुनीत अग्रवाल यांनी अगदी कमी वयात हजारो वीकेंड होम्स बनवून अनेकांच्या घरांची स्वप्न साकारली आहेत। आतापर्यंत त्यांनी अनेक पुरस्कार पटकावलेले आहेत। यानंतर अभियांत्रिकी क्षेत्रातला पहिला पुरस्कार दिला जातोय योगेश उरुणकर आणि चंद्रकांत भोकले यांना। या तरुण संशोधकांनी नेमकं काय संशोधन केलंय ते आपण जाणून घेऊया। औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या विनाशकारी फ्लाय ऍशचं करायचं काय या प्रश्नावर उत्तर शोधलंय मुंबईतल्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीच्या दोन संशोधकांनी। फ्लाय ऍशमुळे पाणी, जमीन आणि हवेचं प्रदूषण होतं। याच फ्लाय ऍशचा वापर करून योगेश उरुणकर आणि चंद्रकांत भोगले या संशोधकांनी पर्यावरण स्नेही, वजनानं हलकं आणि उष्णता रोधक सिरॅमिक मटेरियल तयार करण्याचं तंत्र विकसित केलंय। 50-80% फ्लाय ऍश आणि 20% माती असं मिश्रण 24 तास रोलरमध्ये फिरवत एकजीव केलं जातं। त्यानंतर हे प्रवाही मिश्रण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या साच्यामध्ये ओतून त्याला हवा तो आकार दिला जातो। नंतर 100 डिग्री सेल्सिअस तापमानावर ड्राय करून भट्टीमध्ये 1200 डिग्री सेल्सिअस तापमानावर भाजलं जातं। त्यातून तयार होणारे सिरॅमिक दणकट आणि आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम न होणारा असतं। त्याचा निर्मिती खर्चही कमी आहे आणि त्याचं इन्सुलेशनही चांगलं आहे। या सिरॅमिकचा वापर विविध प्रकारे करता येतो। ग्रामीण भागामध्ये वापरल्या जाणाऱ्या चुलींसाठी त्याचा यशस्वीपणे वापर करण्यात आलाय। कमी वजनाच्या या चुलीमुळे इंधन खर्चात कपात होते। याच सिरॅमिकचा वापर करून औरंगाबादमधील एका उद्योजकानं चुलींचं उत्पादन सुरू केलंय। फ्लाय ऍशचा वापर करून तयार करण्यात आलेलं हे सिरॅमिक टाइल्स, शोभिवंत वस्तू, भांडी अशा विविध प्रकारे वापरता येतं। या सिरॅमिकचा वापर केल्यास विजेचीही मोठ्या प्रमाणात बचत होते। मुख्य कच्चा माल असलेली फ्लाय ऍश मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास रोखत ऊर्जा संकटावर मात करण्यास या संशोधनानं मदत होणार आहे। मी माननीय कुलगुरू डॉक्टर जी डी यादव यांना विनंती करते की त्यांनी विजेत्यांना सन्मान चिन्ह प्रदान करावं। मी पुनीत अग्रवाल यांना विनंती करते की त्यांनी विजेत्यांना प्रमाणपत्र प्रदान करावं। आता मी योगेश उरुणकर यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत अगदी थोडक्यात व्यक्त करावं। प्रथमतः मी जे 24 तास टीमला आभार मानतो की त्यांनी यंग इनोव्हेटरसारखी चांगली संकल्पना सुरू करून आमच्यासारखे इनोव्हेटरना एक प्लॅटफॉर्म उभा करून दिला। दिस इज नाईस इनिशिएटिव्ह बाय जे 24 तास। हा माझा PhD रिसर्च प्रोजेक्ट आहे आणि हा रिसर्च प्रोजेक्ट जॉईन करण्यापूर्वी असं म्हणत होतं की असा प्रोजेक्ट करावा की त्याचा उपयोग समाजासाठी झाला पाहिजे, त्याचं काही ते ॲप्लिकेशन झालं पाहिजे। हा त्याच पद्धतीने हा तसा प्रोजेक्ट देखील मला मिळाला आणि तसे मला गाईड देखील भेटले, थँक्स टू प्रोफेसर AV पंडित आणि पद्मभूषण JB जोशी आणि मठपती सर यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन करून अनकंडिशनल सपोर्ट आणि फ्रीडम दिला, कारण रिसर्चमध्ये फ्रीडम हा देखील महत्त्वाचा भाग आहे। त्याचबरोबर हा अवॉर्ड माझ्या आईवडिलांच्या सपोर्टशिवाय, इन्स्पिरेशनशिवाय शक्य झाला नसता। दे आर ट्रोली माय बॅकबोन।
त्याचबरोबर या यशामध्ये आय आय टीमध्ये असणारे माझे को गाईड प्रोफेसर पराग भार्गव यांचा देखील यश मोठा वाटा आहे. थँक्स टू माय वाईफ वर्षा असो, कारण नुकतंच माझं लग्न झालं आणि हा अवॉर्ड भेटला. शी इज व्हेरी लकी फॉर मी. आय विल रिक्वेस्ट ऑल द स्टुडंट्स, यू शुड नेवर गिव अप, कीप फ्लाइंग, कीप ट्राइंग, देअर विल बी सक्सेस अहेड. Be positive, always believe in good things to come. धन्यवाद आणि विजेत्यांचे आभार. अभियांत्रिकी क्षेत्रातील अजून एक पुरस्कार प्रदान करण्यात येतोय. हा पुरस्कार दिला जातोय विनोद पाटील, पंकज पाटील, गोविंद साळुंखे आणि मुजाहिद खाटिक यांना. विजेत्यांनी मंचावर यावं अशी मी त्यांना विनंती करते. आणि आता एक नजर टाकूया नेमकं या तरुण संशोधकांनी संशोधन कोणतं केलं आहे यावर. वाहनांच्या गतीमुळे निर्माण होणाऱ्या हवेच्या झोतापासून वीज निर्मिती करणारं यंत्र शिरपूरच्या आरसी पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतल्या तरुण संशोधकांनी तयार केलंय. विनोद पाटील, पंकज पाटील, गोविंद साळुंखे आणि मुजाहिद खाटिक यांनी विकसित केलेल्या या यंत्राचं नाव आहे पॉवर जनरेशन ऑन हायवे युझिंग व्हर्टिकल ऍक्सेस विंड टर्बाईन अँड सोलर सिस्टीम. वाहनाच्या गतीमुळे निर्माण होणाऱ्या हवेच्या झोतापासून हे यंत्र वीज निर्मिती करतं. अगदी 20 किलोमीटर प्रति तास एवढ्या कमी वेगानं वाहन गेलं तरीही या यंत्राद्वारे वीज निर्मिती होते. ही वीज इन्व्हर्टरमध्ये साठवून ठेवता येते. या यंत्रासाठी मोठी जागाही लागत नाही. डिव्हायडरवर कमी खर्चात त्याची उभारणी करता येते. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांच्या गतीमुळे निर्माण झालेली वेगवान हवा पात्यांवर योग्य रीतीनं जाण्यासाठी विशिष्ट आकाराच्या प्लेट लावण्यात आल्या, त्यामुळे पात्यांना गती मिळते. हवेतून ऊर्जा निर्मितीबरोबर सौर ऊर्जेचीही निर्मिती या यंत्राद्वारे करता येते. त्यासाठी खास सोलर प्लेट बसवण्यात आल्यात. पर्यावरणपूरक वीज हे या यंत्राचं वैशिष्ट्य आहे. या यंत्राची निर्मिती करण्यासाठी या संशोधकांना 1 वर्ष लागलं आणि खर्च आला 14,000 रुपये. ऊर्जेच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी धुळे जिल्ह्यातील या तरुण संशोधकांनी तयार केलेलं हे यंत्र चांगलंच उपयोगी ठरणार आहे. मी डॉक्टर यादव यांना विनंती करते की त्यांनी विजेत्यांना प्रमाणपत्र प्रदान करावं. यानंतर मी डॉक्टर यादव यांना विनंती करते की त्यांनी विजेत्यांना सन्मान चिन्ह प्रदान करावं. विजेत्यांचं अभिनंदन. आणि यानंतर मी विनोद पाटील यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. नमस्कार. आम्ही जे संशोधन केलं ते त्याचा राष्ट्रीय महामार्गावरील डिवायडरवर विंड आणि सोलर एनर्जीचा वापर करून आम्ही वीज निर्माण करत आहोत. आणि ती वीज टोल प्लाझा आणि भविष्यात निघणारी इलेक्ट्रिकल व्हेइकल यासाठी आम्ही चार्ज करण्यासाठी ती वीज वापरू शकतो. आम्ही जो प्रोजेक्ट केला त्यात माझे आईवडील पंकज पाटील, गोविंद साळुंखे आणि मुजाहिद खाटिक यांचा आईवडिलांचा फार मोलाचा वाटा आहे. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. आम्ही जो प्रोजेक्ट केला त्यासाठी प्राचार्य डॉक्टर जे वी पाटील सर, उपप्राचार्य डॉक्टर टी जी देवरे सर, एच ओ डी व्ही एस पाटील सर व मार्गदर्शक सयासी सर यांचे आम्हाला खूप मार्गदर्शन लाभले, त्यामुळेच आम्ही हा प्रोजेक्ट केला. आणि आता अभियांत्रिकी क्षेत्रातला पुढचा यंग इनोव्हेटर अवॉर्ड प्रदान करण्यात येईल. हा पुरस्कार दिला जातोय संदीप गुप्ता, जितेंद्र शेवाळे, चेतन ठाकरे, प्रणव केदारे, संतोष जगताप आणि संकेत सोमवंशी यांना. विजेत्यांना विनंती की त्यांनी मंचावर यावं. आता पाहूया या तरुण संशोधकांनी नेमकं काय संशोधन केलंय ते. <Sess->
सौरशक्तीचा वापर करत पर्यावरण स्नेही ऊर्जा निर्मितीचा हा आहे एक नवा प्रकल्प. या प्रकल्पाचं नाव आहे मिरर बेस्ड पॉवर जनरेशन आणि तो तयार केलाय नाशिक जिल्ह्यातील एकलहरेच्या मातोश्री आसराबाई तंत्रनिकेतन मधील संदीप गुप्ता, जितेंद्र शेवाळे, चेतन ठाकरे, संकेत सोमवंशी, प्रणव केदारे, संतोष जगताप या विद्यार्थ्यांनी. यात 4 चौरस मीटर आकाराची गॅल्बनाइज आयनची पॅराबॉलिक पद्धतीनं तयार केलेली सोलर डिश वापरण्यात आली आहे. या डिशच्या कोणत्याही भागावर सूर्यकिरण पडली तरी त्याचा वापर सौर ऊर्जा निर्मितीसाठी करता येतो. सूर्याचा पूर्वेकडून पश्चिमेकडे होणारा प्रवास लक्षात घेऊन या डिशची रचना करण्यात आली आहे. डिशवरून परावर्तित होणारी सूर्यकिरणं रिसिव्हरमध्ये केंद्रित केली जातात, त्यामुळे त्यामध्ये उष्णता निर्माण होते. रिसिव्हरमध्ये पाणी साठवण्याची सोय आहे. उष्णता वाढल्यानं या पाण्याची वाफ होते. ही वाफ स्टीम इंजिनला गती देते. हे स्टीम इंजिन जनरेटरला जोडलंय, त्यामुळे जनरेटरमधून वीज निर्मिती होते. हा प्रकल्प पूर्णपणे सौर ऊर्जेवर अवलंबून असून त्याला कुठलीही दुसरी ऊर्जा लागत नाही. ही पूर्णपणे हरित ऊर्जा असून थेट एसी पॉवर तयार होत असल्यानं रेक्टिफायरची गरज लागत नाही. एकदाच गुंतवणूक केल्यानंतर 15 वर्ष काही खर्च येत नाही. भारतात सौर ऊर्जा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यानं 365 दिवसांपैकी 288 दिवस हा प्रकल्प चालू राहतो. 75% जास्त कार्यक्षमता असलेल्या या प्रकल्पामुळे 3 ते 5 वर्षात आर्थिक परतावा मिळू शकतो. हा आहे एक ऑफग्रीड पॉलिसी बेस्ड प्रकल्प. वीज तयार करून तिथेच आपण तिचा वापर करू शकतो. आश्रमशाळांमध्ये, आदिवासी पाड्यांवर तसंच लघु उद्योगांमध्ये आपण ही पद्धत वापरून ऊर्जा निर्मिती करू शकतो. यानंतर मी डॉक्टर जी डी यादव यांना विनंती करते की त्यांनी विजेत्यांना प्रमाणपत्र प्रदान करावं. यानंतर मी डॉक्टर यादव यांना विनंती करते की त्यांनी विजेत्यांना सन्मान चिन्ह प्रदान करावं. या विद्यार्थ्यांना, या संशोधकांना ज्यांनी मदत केली त्यांना मंचावर आमंत्रित करते. सर, आम्ही ग्रामीण भागातले विद्यार्थी आहोत. 3rd इयर इलेक्ट्रिकलला डिप्लोमा होतो आम्ही. तेव्हापासून आम्ही रिसर्च चालू केला. आमच्याजवळ शेजारीच गव्हर्मेंट आपलं महाजेनकोचं पॉवर स्टेशन असल्यामुळे थर्मल पॉवर स्टेशन, त्याच्यापासून राख निर्माण होते, प्रदूषण होतं आहे, पब्लिकला त्रास, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना त्रास, तर तो त्रास पण होतो, नसला तरी त्रास होतो आहे. पोट तर भरता येणार नाही आणि जरी असला तरी पोट कसं भरावं तो प्रश्न पडतो. तर त्याच्यापासून काहीतरी वेगळं समाजाला, गरिबांना वीज निर्मिती, 24 तास वीज कशी मिळावी, कारण की आज आम्ही जिथे असतो तिथं 24 तास आहे, पण कधी लोडशेडिंग, कधी काही प्रॉब्लेम्स, ते प्रॉब्लेम्स आपल्याला नको आहेत. 24 तास पाहिजेत, कारण की आपल्याला शिक्षणाची पण गरज आहे, शेतकऱ्याला पण गरज आहे. तर ते कुठंतरी आपण स्किप करावं, त्यासाठी आम्ही हा प्रकल्प असा शोधला की जो अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहे सोलार, सोलारपासून आम्ही काहीतरी पब्लिकला द्यावा, वीज निर्मिती करावा. आपल्याकडे पी व्ही सेल्स आहेत, पण त्याच्यापेक्षा कमी खर्चात गरिबाला कशी वीज भेटावी तो आम्ही स्वतः आम्ही रिसर्च केला. काही अडचणी आली आम्ही तंत्रज्ञांना सांगितलं, सर आम्हाला अशी अशी मदत हवी आहे, काही सांगू शकता का, पॅरामीटर्स सांगा. तर त्यांनी आम्हाला खूप मदत केली, त्यांचे धन्यवाद. मातोश्री पॉलिटेक्निकचे आमचे प्रिन्सिपल सर, त्यांनी पण खूप मदत केली, बागुल सर, दराडे सर आणि ऑल पूर्ण आमचा स्टाफ, सगळ्यांनी आम्हाला मदत केली. माझा मित्रपरिवार सर्वांनी, माझ्या आईवडिलांचा सर्वश्रेष्ठ आणि झी 24 तास खूप खूप आम्ही आभारी आहोत. का सर, याच्या आधी पण आम्हाला झी 24 तासने खूप मदत केली आहेत. 7.5 लाख रुपये फंड मिळाला तर तेव्हा पण आम्हाला कव्हरेज दिलं, आता यंग युनिटर्स अवॉर्डसाठी आमचं सिलेक्शन झालं, म्हणून झी 24 तास परिवारचा खूप खूप आभारी आहे. थँक्यू सर्व विजेत्यांचे आभार. यानंतर मी त्यांनी स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करते आणि डॉक्टर यादव यांनी मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करते. कालिदासानं एके ठिकाणी म्हटलेलं आहे, गुण हा पूजा स्थानम गुणिशिचू नच लिंगम नच वया. गुण, मेरिट अलोन इज काउंटेड. तुमच्याकडे मेरिट असेल तर तुम्ही गरीब आहात की श्रीमंत आहात की अतिश्रीमंत आहात, खेड्यातल्या आहात का शहरातला, त्याचा कुठेही प्रश्न नाही. तुमची गुणवत्ता हीच तुम्हाला पुढे नेते आणि ते याच्यातनं दिसून आलेली. सर्वसामान्य कुटुंबातली मुलं आहेत, त्यांनी हे संशोधन केलेलं आहे आणि त्याचं तुम्ही अभिनंदन करता, याचा मला खूप मोठा अभिमान वाटतो. दुसरं तुम्हाला असं सांगायचं आहे की ज्यावेळेला आपण टेक्नॉलॉजी वापरतो त्यावेळेला टेक्नॉलॉजी अजून काही प्रॉब्लेम तयार करते.
आणि त्याचं सोल्युशन ते बंदी नाही, त्याचं सोल्युशन ही टेक्नॉलॉजीच आहे. 1910 साली ज्यावेळा एक्सरे इंट्रोड्यूस झाले त्यावेळा न्यू जर्सी स्टेटमध्ये USA लोकांनी मोर्चे काढले एक्सरे नको म्हणून. ज्यावेळा MRI काला त्याचं नाव NMRI होतं, न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजेस, तर त्यालाही लोकांनी बंदी करावी म्हणून सांगितलं आणि आज त्याच्याशिवाय तुम्हाला कुठलंही हॉस्पिटल दिसणार नाही. आताही लोक प्लास्टिक बंदी करा म्हणतात, पण प्लास्टिक बंदी हे सोल्युशन नाही. प्लास्टिकचा रियूज कसा करायचं, त्याच्यातनं इंधन कसं करायचं, रस्त्यामध्ये कसं वापरायचं, हे सोल्युशन आहे. प्लास्टिक बंदीने प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही ती मी महाराष्ट्र सरकारला सांगितलेलं आहे. आमच्याकडे सोल्युशन आहे, आम्ही महाराष्ट्र सरकारकडे 10 एकर जमीन मागितलेली मुंबईमध्ये, आम्ही तुमचे सगळे प्रश्न सोडवू असंही सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांना मी स्वतः भेटलेलं आहे याबद्दल. उद्या असंही होणार आहे की तुम्ही समजा जमिनीवरून काही रस्ते करायला लागले किंवा रेल्वे ट्रॅकला लोक विरोध करणार, जमिनीच्या खालीच गेलं पाहिजे आपल्याला. आता भुयारीतनं जर गेलं बोगदे काढले, जसं लंडनमध्ये ट्यूब आहे किंवा युनो बुदापेस्टमध्ये ट्यूब आहे, पॅरिसमध्ये ट्यूब आहे, तसं तुम्हाला खालूनच गेलं पाहिजे तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी, ती माती बाहेर काढून त्याच्यावर हे करा. दुसरं म्हणजे आपण वरती बिल्डिंग वाढत जातो कारण मुंबईमध्ये जागा नाही, तर बिल्डिंगच्या टॉपवरती आपल्याला शेती करावी लागेल आणि त्या शेतीला पाण्या देण्यासाठी हवेमधनं बाष्प तिथं आलं पाहिजे असं संशोधन केलं पाहिजे. तर संशोधनाशिवाय पर्याय नाही, शास्त्राशिवाय पर्याय नाही. तेव्हा कुणी जरी असं म्हणालं ना की टेक्नॉलॉजीने प्रॉब्लेम होतो, टेक्नॉलॉजी इज द ओनली सोल्युशन, तर मला सर्वांना असं सांगायचं आहे की सर्व विद्यार्थ्यांना, त्यांच्या शिक्षकांना आणि जे कोणी हे TV प्रोग्राम बघतील त्यांना, टेक्नॉलॉजीशिवाय पर्याय नाही, तुम्ही घाबरून जाऊ नका. तुम्हाला जर असं वाटत असेल की काहीतरी असं होतं की काही ठिकाणी पोल्युशन होईल, काही ठिकाणी अमुक होईल, ते होणार नाही, कारण प्रत्येक वेळी सायन्स इज सेल्फ करेक्टिंग, त्यामुळे प्रत्येक वेळी काही ना काहीतरी दुसरं संशोधन निर्माण होतं. तर माझी विनंती आहे सर्वांना की तुम्ही हे प्रोत्साहित कार्यक्रम पुढेही चालू ठेवा आणि या सर्व विद्यार्थ्यांना तुम्ही जे प्रोत्साहन देता त्यांना पारितोषिक देता ते कमी आहे. आणि आपले अर्थमंत्री इथे बसलेले आहेत, त्यांनी या लोकांना तितकीच रक्कम द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. Z24 यंग युनिटर अवॉर्ड्स को पॉवर्ड बाय निर्वाणा रियालिटी, गार्नियर ब्लॅक नॅचरल्स, बडवे इंजिनिअरिंग लिमिटेड आणि गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लस. बडवे इंजिनिअरिंग लिमिटेड ही दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांचे सुटे भाग बनवणारी एक अग्रगण्य कंपनी आहे. अभियांत्रिकी क्षेत्रातील पुढचा पुरस्कार आता प्रदान करण्यात येतो आहे. हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुहास पेडणेकर यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. याबरोबरच बडवे इंजिनिअरिंग लिमिटेडचे MD श्रीकांत बडवे आणि कार्यकारी संचालिका सुप्रिया बडवे यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. अभियांत्रिकी क्षेत्रातील पुढचा पुरस्कार दिला जातो आहे अनम सय्यद यांना. अनम सय्यद यांना विनंती की त्यांनी मंचावर यावं.
अनम सय्यद यांच्या संशोधनावर आता एक नजर टाकूया. प्रदूषित सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्यापासून वीज निर्मिती करण्याचं संशोधन अंधेरीतल्या सरदार पटेल महाविद्यालयातल्या अनम सय्यद या विद्यार्थिनीने केलंय. प्लॅनिंग अँड डिझाईन लो कॉस्ट इफेक्टिव्ह बायो इलेक्ट्रोकेमिकल वॉटर ट्रीटमेंट सिस्टीम फॉर स्मार्ट व्हिलेजर्स हे आहे या प्रणालीचं नाव. या प्रणालीमुळे सांडपाण्यावर आणि कारखान्यांमधून बाहेर पडणाऱ्या रसायनयुक्त पाण्यावर प्रक्रिया करणं सोपं होणार आहे. दूषित पाण्याचा वापर करून विजेची निर्मिती करणं आणि त्याचं शुद्धीकरण करून त्याचा पुन्हा वापर करणं यामुळे शक्य होणार आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करणं शक्य झाल्यानं नद्या नाले आणि समुद्र यांचं प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. 5,000 लोकसंख्येसाठी सांडपाणी प्रकल्पाला 1,500 चौरस मीटर जागा लागते. 625 वॅट्स वीज निर्मिती आणि 50,500 लिटर पाण्याचा पुनर्वापर हेही या प्रणालीतून साधता येणार आहे. त्यानंतर मी डॉक्टर पेडणेकर यांना विनंती करते की त्यांनी अनम सय्यद यांना सन्मान चिन्ह प्रदान करावं. अनम सय्यद यांना विनंती की त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. नमस्कार, मी अनम सय्यद. मी सर्वप्रथम Zee24 वाहिनीची मला दिलेल्या सन्मानाबद्दल आभार मानू इच्छिते. माझ्या पुढील वाटचालींसाठी हे निश्चितपणे प्रेरणादायी ठरेल. तसेच मी माझे महाविद्यालय सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व मार्गदर्शक डॉक्टर अनिल गाडगे यांना मला ह्या विषयावर काम करण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानू इच्छिते. आय स्टार्टेड वर्किंग ऑन दिस प्रोजेक्ट 1 year ago. द मेन मोटो बिहाइंड कॅरिंग आउट दिस रिसर्च इज इन्क्रीज इन डिमांड ऑफ एनर्जी रिसोर्सेस अँड फॉसिल फ्युअल्स, depletion of energy resources, increase in environmental pollution due to discharge of polluted wastewater into river without treatment. The cost for fabrication is very low and economical as compared to other research projects in this field. Converting this model into prototype is my new aim so that the wastewater gets treated and energy can be driven out of it. Thank you. अनमचं अभिनंदन आणि आभार. Zee24 यंग इनोव्हेटर अवॉर्ड्स को पॉवर्ड बाय निर्वाणा रियालिटी, गार्नियर ब्लॅक नॅचरल्स, बडवे इंजिनिअरिंग लिमिटेड आणि गुड नाईट पॉवर ॲक्टिव प्लस. यानंतर अभियांत्रिकी क्षेत्रातील अजून एक पुरस्कार प्रदान करण्यात येतो आहे. हा पुरस्कार दिला जातो आहे अनुपम भोजकर, विश्वजित साळोखे, आकाश साळोखे, ऋषिकेश गायकवाड आणि शुभम जानकर यांना. विजेत्यांनी मंचावर यावं अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर एक नजर टाकूया या तरुण संशोधकांच्या संशोधनावर. या तरुणांच्या संशोधनामुळे दिव्यांगांना कुणाच्याही मदतीशिवाय फेरफटका मारणं आता शक्य होणार आहे. व्हीलचेअर प्लस मोटरसायकल बनवलीये कोल्हापुरातील कसबा बावडा येथील डॉक्टर DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी. अनुपम भोजकर, विश्वजित साळोखे, आकाश साळोखे, ऋषिकेश गायकवाड आणि शुभम जानकर यांनी ही खास व्हीलचेअर प्लस मोटरसायकल बनवली आहे. कमी खर्च आणि टाकाऊ वस्तूंचा वापर हे या संशोधनाचं वैशिष्ट्य आहे. जोडणी करण्यासाठी कुणाच्याही मदतीची गरज नाही. दिव्यांग व्यक्ती स्वतःच जोडणी करू शकते. बाहेरून फिरून आल्यानंतर व्हीलचेअर मोकळी करून घरामध्येही वापरता येते. बॅटरी बॅकअपवर चालणारी ही मोटरसायकल 3 तासांच्या चार्जिंगवर 20 किलोमीटर चालू शकते. हा प्रोजेक्ट 5 विद्यार्थ्यांनी बनवला असून यासाठी 13,000 रुपये खर्च झालाय. दिव्यांगांच्या बजेटमध्ये बसणाऱ्या या मोटरसायकलची निर्मिती करण्यापूर्वी दिव्यांग व्यक्तींच्या गरजांचाही अभ्यास या तरुण संशोधकांनी केला आहे.
यानंतर मी डॉक्टर पेडणेकर यांना विनंती करते की त्यांनी विजेत्यांना प्रमाणपत्र प्रदान करावं. मी डॉक्टर पेडणेकर यांना विनंती करते की त्यांनी विजेत्यांना सन्मान चिन्ह प्रदान करावं. त्यानंतर मी विश्वजीत साळोखे यांना विनंती करते की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार सर. सर्वप्रथम मी आणि माझी टीम जी 24 तासचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला यंग इन्व्हेस्टर्स अवॉर्ड्सने सन्मानित केलं. त्याचबरोबर मी आमचे प्रोजेक्ट गाईड्स एस एस कुलकर्णी सर जे आज इथे उपस्थित आहेत, आमचे कॉलेजचे प्रिन्सिपल HOD, त्याचबरोबर जो आमच्या प्रोडक्शन डिपार्टमेंटचा ऑल स्टाफ्स आणि माझ्या मित्रवर परिवाराचे देखील आभार मानतो. तर आमचा प्रोजेक्ट करण्यामागचा मेन उद्देश हाच होता की भारतामधील जे अपंग व्यक्ती आहेत त्यांना त्यांची लाईफ स्वतः इंडिपेंडंटली कुणाच्याही जोर अवलंबून न राहता आनंदी आणि एक निवांत जगता यावी हाच आमचा मेन प्रोजेक्टचा उद्देश होता आणि तो करण्यात आम्ही थोड्या काही प्रमाणात प्रयत्न केलेला आहे. तर अजूनही आम्हाला या प्रोजेक्टमध्ये ॲडव्हान्समेंट करून तो इंडियामध्ये अजून प्रत्येक अपंगांच्या यूज करायचा आहे. अजूनही आम्ही त्यावर वर्किंग चालू आहे सर. आणि पुन्हा एकदा आम्ही जी 24 तासचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. विजेत्यांचं अभिनंदन आणि आभार त्यांनी स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करते. आणि आता वैद्यकीय आणि औषध निर्माण क्षेत्रासाठीचा पुरस्कार प्रदान करण्यात येतो आहे. हा पुरस्कार दिला जातो आहे गणेश राठोड, स्वप्नील उमरेडकर, कार्तिक बोरकर आणि पुष्पक मेश्राम या संशोधकांना. या विजेत्यांनी मंचावर यावं अशी मी त्यांना विनंती करते. या संशोधकांच्या संशोधनावर एक नजर टाकूया. पायाच्या घोट्याला दुखापत झाली तर उपचार करण्यासाठी तयार करण्यात आलंय हे खास मशीन. नागपूरच्या दत्ता मेघे तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या स्वप्नील उमरेडकर, गणेश राठोड, कार्तिक बोरकर आणि पुष्पक मेश्राम यांनी तयार केलेलं हे आहे कंटिन्युअस पॅसिव्ह मशीन फॉर अँकल इंजुरी. सर्वसाधारणपणे सध्याच्या फिजिओथेरपीमध्ये मॅन्युअल पद्धतीचा वापर केला जातो, पण या नव्या मशीनमध्ये नवं तंत्र वापरण्यात आलंय. पाय मशीनवर ठेवला की तो किती अंशांमध्ये फिरवायचा हे आपण ठरवू शकतो. पाय ठेवण्याच्या बेसला गिअर बसवण्यात आलाय, त्याला मोटर फिट करण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे किती अंशात किती वेळा पाय फिरवायचा आहे हे आपण नियंत्रित करू शकतो. त्यामुळे नेमका हवा असेल तितकाच व्यायाम पायांना देता येतो आणि रुग्णाला लवकर आराम मिळू शकतो. विशेष म्हणजे केवळ 1300 रुपयात हे फिजिओथेरपी मशीन तयार करण्यात आलंय. मी कुलगुरु डॉक्टर पेडणेकर यांना विनंती करते की त्यांनी विजेत्यांना प्रमाणपत्र प्रदान करावं. मी डॉक्टर पेडणेकर यांना विनंती करते की त्यांनी विजेत्यांना सन्मान चिन्ह प्रदान करावं. स्वप्नील उमरेडकर यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत अगदी थोडक्यात व्यक्त करावं. गुड इव्हनिंग एव्हरीवन. फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू थँक्स ZTV फॉर गिव्हिंग दिस ऑपॉर्च्युनिटी टू अस. आज आम्ही इथे आलो की कारण की आमचा प्रोजेक्ट सिलेक्ट झाला आहे. तसं आम्ही पॉलिटेक्निकचे स्टुडंट आहोत, पण आम्हाला असा प्रोजेक्ट बनवायचा होता जी रोजच्या रोज कामात यूज व्हावा. म्हणून आम्ही एक फिजिओथेरपी सेंटरमध्ये गेलो जो नॉर्कॉड हॉस्पिटलमध्ये आमच्या नागपूरला. तिथे आम्ही कल्पना मुळे मॅडमला भेटलो. त्यांनी आम्हाला सगळ्यात महत्त्वाचा त्रास सांगितला पायाचा, तो होता अँकलचा. त्याच्यामुळे खूप साऱ्या जो प्लेयर्स आहे आपल्या इंडियातले ते पण आपल्या करिअर मिस केला आहे. त्यांच्यासाठी आम्ही हा प्रोजेक्ट बनवला आहे.
की त्यांनी ही मशीन जर यूज केली त्यांचा जो अँकल प्रॉब्लेम आहे तो म्हणजे मॅक्झिमम खतम होऊन जाईल. त्याच्यामुळे आम्हाला हेल्दी इंडिया पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही हा प्रोजेक्ट बनवला आहे. आमचा आम्हाला सपोर्ट केला होता आमच्या कॉलेजच्या सरनी कल्पना मुळे मॅडमनी, त्यांचा आम्ही खूप खूप धन्यवाद करतो. आणि ॲट लास्ट झी टी व्हीचा पण खूप आभार प्रकट करतो की आम्हाला हा स्टेज दिला. थँक्यू झी टी व्ही अँड थँक्स टू ऑल. म्हणजे त्यांचं अभिनंदन आणि आभार आणि त्यांना विनंती की त्यांनी स्थानापन्न व्हावं आणि मी डॉक्टर पेडणेकर यांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं. सर्वप्रथम जी 24 तासचं आपण सर्वांनी अभिनंदन करूया, कौतुक करूया की त्यांनी अशा प्रकारचा एक प्लॅटफॉर्म तुम्हा यंग इनोव्हेटर्सना दिलेला आहे. कारण तुम्ही यंग इनोव्हेटर्स हे उद्याचं राष्ट्र घडवणार आहात. इतर प्राण्यांपेक्षा मानव वेगळा का? कारण मानवामध्ये असलेली एक संशोधन वृत्ती, कित्येक वर्ष या संशोधनामध्ये अगदी भौतिकशास्त्र, जे आपण फिजिक्स म्हणतो, फिजिक्स केमिस्ट्री किंवा इलेक्ट्रॉनिक्स, त्याच्यानंतर संगणक आलेत, त्याच्यानंतर नॅनो सायन्स, नॅनो टेक्नॉलॉजी, आणि आता तर आपण सर्व जगभर आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल बोलतो आहोत. आणि सध्या जग एवढं झपाट्याने बदलतं आहे आणि आपण या इनोव्हेटिव्ह विच इज अ डिस्ट्रप्टिव्ह इनोव्हेशन ह्या कालातून मार्गक्रमण करत आहोत. आणि मला सांगायला आणि खरं म्हणजे झी चोवीस तासाचा आभार अशासाठी मानतो परत की यंग इनोव्हेटर अवॉर्ड्स हे मुंबई विद्यापीठाच्या प्रांगणात त्यांनी आयोजित केलेलं आहे. विद्यापीठ म्हटलं की दॅट इज अ प्लेस वेअर न्यू एज्युकेशन इज एक्सपेक्टेड टू बी क्रिएटेड. प्रश्न असा पडतो की हे संशोधन आपण का करत असतो? साधं सरळ त्याचं उत्तर आहे, टू इम्प्रूव्ह अवर क्वालिटी ऑफ लाईफ. आणि त्यासाठी हे इम्प्रूव्हमेंट फक्त काही ठराविक लोकांसाठीच असतं का, हा दुसरा प्रश्न. आणि म्हणूनच अशा प्रकारचं संशोधन अपेक्षित असतं जे इवन तळागाळातील लोकांपर्यंत पोचून त्यांच्याही जीवनात क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे काय, जीवन त्यांचंही कसं सुसह्य होऊ शकेल, आणि अशा प्रकारचं योगदान जर नवीन पिढीकडून मिळालं तर मला वाटतं ती मोठी आपल्या देशासाठी देणगी असेल. आपल्या देशात सध्याची गरज आहे. आणि म्हणूनच आपले मनुष्यबळ मंत्री श्री प्रकाशजी जावडेकर यांचं मी अभिनंदन करतो की पूर्ण शिक्षणाची दिशाही त्यांना बदलायची आहे. आपल्या महाराष्ट्र सरकारचंही मी कौतुक करतो की त्या दिशेनं आपण आता पावलं टाकतो आहोत की केवळ पदवीसाठी शिक्षण न घेता त्या शिक्षणाचा उपयोग शेवटी समाजासाठी कसा होईल आणि त्या दृष्टीनं संशोधन वृत्तीसुद्धा आपली कशी वाढेल. तुम्हाला कल्पना असेल, साधारण फेब्रुवारी याच वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये आपले माननीय आदरणीय पंतप्रधान आणि आपल्या राज्याचे कर्तव्यगार नेतृत्व मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस हे मुंबई विद्यापीठामध्ये आले होते आणि त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर हे मुंबई विद्यापीठात व्हावं म्हणून त्यावेळी उद्घाटन करून गेलेले आहेत. आणि इथे उभा राहून तुम्हाला सांगायला मला अत्यंत आनंद होतो आहे की आम्ही येत्या शैक्षणिक वर्षापासून एक मास्टर प्रोग्राम इन डेटा सायन्स विच इज अ पार्ट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स याची सुरुवात करतो आहोत. कारण खरं गरज आहे आता डेटा कलेक्शन, डेटा अनालिसिस आणि त्याच्यातून समाजापर्यंत आपण कसं पोचून त्यांच्यासाठी मदत करू शकू. खरं म्हणजे आजच्या जगात डेटा इज कन्सिडर एज द फ्युएल ऑफ द फ्युचर. आणि कितीतरी अशा गोष्टी आहेत. आणि म्हणूनच दुसरा एक उपक्रम आम्ही मुंबई विद्यापीठामध्ये जो थोड्या प्रमाणात आहे तो अधिक प्रमाणात कसा करता येईल यासाठी प्रयत्न करतो आहोत. आणि तो म्हणजे
मुलं शिकत असताना त्यांच्या करिक्युलममध्येच केस स्टडीज याचा प्रादुर्भाव करणं गरजेचं आहे. आपल्या अवतीभोवती समाजात अशा काही गोष्टी आहे की जिथं संशोधन करून त्यात समाजाला फायदा होईल अशी उदाहरणं घेऊन त्यासंबंधित डेटा कलेक्ट करणं, त्याचं अनालिसिस करणं, मुलांना त्याच्यामध्ये गोवणं आणि मुलांचं शिकणं हे केवळ चार भिंतीच्या आतच न होता ते फील्डवर जाऊन प्रत्यक्ष जिथं खरी गरज आहे आणि कशाची गरज आहे अशा लोकांशी आणि कॉर्पोरेट किंवा इंडस्ट्री इथे जाऊन शिकणं आणि त्या केस स्टडीचा उपयोग आणि त्यातून येणाऱ्या ज्या व्हॉट वी कॉल एज फाइंडिंग्स आउटकम हे साधारण एक 2-3 वर्ष मुलांनी जर असं व्यवस्थितपणे केलं तर दॅट इन लेटर स्टेजेस विल बिकम अ पार्ट ऑफ करिक्युलम इन द केस स्टडीज. आणि म्हणून अल्टिमेटली संशोधन असं असायला हवं की दॅट शूड फुलफिल द नीड्स ऑफ लोकल्स अँड ग्लोबली व्हॉट एवर दॅट इज रिक्वायर्ड. आणि त्या दृष्टीनं झी 24 तास सारखे दी ऑर्गनायझेशन्स कमिंग फॉरवर्ड अँड प्रमोटिंग इज अ वेलकम साईन. आणि मुंबई विद्यापीठसुद्धा अशा पद्धतीनं पुढच्या उपक्रमामध्ये एक मोठं रिसर्च पार्क कलिना कॅम्पसमध्ये उभारण्याचा मानस आहे. अर्थमंत्री इथे आलेले आहेत, मगाशीच मी त्यांच्याशी थोडंसं हितगुज करताना सांगितलं की सर एक दिवस तुमच्या सवडीनुसार मी येईन. मुंबई विद्यापीठासाठी बरीच काही प्लान्स आहेत, त्याच्यातलं एक आहे की आपल्याला असं एक रिसर्च पार्क उभारण्याची गरज आहे जिथे अधिकाधिक इंडस्ट्री येऊ शकेल. आणि आपल्यासारखे जे यंग इनोव्हेटर इथे बसले आहेत त्यांच्यापैकी काही जणांचं कौतुक आपण करतो आहोत, असे कितीतरी आहेत, त्यांना एक प्लॅटफॉर्म अशा पद्धतीने द्यायला हवा की इवन इंडस्ट्रीतील लोक तिथे येऊन त्यांच्या गरजा काय आहेत. आणि मगाशी जसं सांगितलं की केस स्टडी समाजात जाऊन त्यांच्या गरजा काय आहेत याचा एकत्र येऊन मेळ घालून तशा पद्धतीचं शिक्षण आणि जे शिकतात त्याचं डायरेक्ट ॲप्लिकेशन अशा पद्धतीने झालं तरच मला वाटतं आपण आपल्या देशाची प्रगती लवकर करू शकू. अधिक वेळ घेत नाही, मला झी 24 तासने इथे बोलवलं, तुमच्याशी हितगुज करण्यासाठी संधी दिली आणि अशाच पद्धतीचे नवीन नवीन प्रोग्राम झी 24 तास जेव्हा मुलांसाठी करतात तेव्हा त्यांच्यासाठी मुंबई विद्यापीठाचं व्यासपीठ हे नेहमीच उपलब्ध राहील. धन्यवाद. ग्रामीण भागातले विविध हिरे आहेत त्यांना शोधून त्यांच्या इनोव्हेशनला आज एक चांगलं एक प्लॅटफॉर्म जी 24 तासनी जो उपलब्ध करून दिला आहे तो निश्चितच स्पृहणीय आहे. आणि हे जे यांचे चांगले चांगले इनोव्हेशन आहे ह्यांना जर पुढे कमर्शलायझेशन मिळालं, जर मार्केट मिळालं तर नक्कीच चांगले उद्योजकसुद्धा याच्यातून निर्माण होतील हे निश्चितच आहे. तर झी 24 तासने हा प्लॅटफॉर्म करून दिला आहे, त्याच्यामुळे एक मुलांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे की त्याच्यायोगे त्यांचं इनोव्हेशन हे लोकांना कळणार आहे आणि त्यांना त्याचा मदत मिळणार आहे फंडिंगसाठी आणि मार्केटिंगसाठी आणि त्याच्यातनं त्या युवकाची प्रगती होणार आहे आणि देशाची प्रगती होणार आहे. त्याच्यामुळे हा जो कार्यक्रम केला आहे झी 24 तासने अतिशय स्तुत्य कार्यक्रम आहे, चांगला कार्यक्रम आहे आणि त्यांनी असाच केला पाहिजे. हम बहुत खुश हैं कि हम ये यंग इनोवेटर प्रोग्राम से एसोसिएटेड है. इसमें मुझे बहुत नई नई इनोवेशंस देखने मिले और इट इज़ अ वेरी गुड प्लेटफॉर्म दैट वी आर गिविंग टू दीज यंग इनोवेटर्स. दीज यंग इनोवेटर्स कैन बिकम द न्यू एंटरप्रेन्योर्स ऑफ इंडिया एंड कैन मेक इंडियन प्राउड्स एंड वी आर वेरी हैप्पी टू बी एसोसिएटेड विद दिस प्रोग्राम एंड वी होप दैट एवरी ईयर वील बी एबल टू एनकरेज दीज इनोवेटर्स. मला माझ्या इंजिनिअरिंगच्या दिवसांची आठवण झाली. खरं सांगू का, मागची कित्येक वर्ष या फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना कुठे ना कुठेतरी माझ्या आतला इंजिनियर मी विसरलो होतो, पण आज ह्या अवॉर्ड फंक्शनला येऊन मला खूप आनंद झाला कारण की इतके चांगले चांगले इनोव्हेशन्स आयडियाज आणि काहीतरी जे आधी अजूनही मला कनेक्ट होण्यासारखं मला काहीतरी वेगळं मिळालं. तसंच आम्हाला आमच्या एच ओ डी सरांनी म्हणजे जोशी सरांनी खूप हेल्प केली या प्रोजेक्ट करायसाठी आणि ह्या प्रोजेक्ट आम्ही समोर इम्प्लिमेंट करणार आहोत की ज्या हॉस्पिटलच्या मॅमनी आम्हाला हेल्प केली आहे आम्ही त्याच हॉस्पिटलमध्ये हा प्रोजेक्ट देणार आहोत की त्यांचे रिव्ह्यूज ओळखासाठी की या प्रोजेक्ट किती कामात येऊ शकते.
धन्यवाद देना चाहता हूँ जी 24 तास के टीम के लिए, जो इन्होंने जो बहुत अच्छा कंपटीशन ऑर्गेनाइज़ किया था और जो बहुत सक्सेसफुली कंप्लीट भी हुआ। मुझे बहुत सारे आइडियाज़ यहाँ पे मिले जिस पे मैं और आगे काम कर सकता हूँ और मेरे प्रोजेक्ट को और आगे अच्छे तरीके से और लेके जा सकता हूँ। मैं कोशिश कर रहा हूँ कि मेरे प्रोजेक्ट को और वायरलेस बनाऊँ और मैं ट्राई करूँगा कि जितना जल्दी हो सके इम्प्लीमेंट करके सोसाइटी में लेके आ सकूँ। जी 24 तास यंग इनोवेटर अवार्ड्स को पॉवर्ड बाय निर्वाणा रियालिटी, गार्निक ब्लैक नॅचरल्स, बडवे इंजिनिअरिंग लिमिटेड आणि गुड नाईट पॉवर ॲक्टिव प्लस। तुम्ही नवं गुड नाईट पॉवर ॲक्टिव प्लस वापरलं आहे का? ज्यात आहे 50% अधिक शक्ती मच्छर पळवण्याची, धीट मच्छरसाठी नॉर्मल मोड आणि धीटहून अधिक मच्छरसाठी ॲक्टिव मोड। तेव्हा घेऊन या गुड नाईट पॉवर ॲक्टिव प्लस। यानंतर पुढे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठीचा पुरस्कार प्रदान करण्यात येतो आहे आणि या हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करते राज्याचे वित्त नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना। माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठीचा पुरस्कार दिला जाणार आहे संकेत गणिगा यांना। संकेत गणिगा यांना विनंती की त्यांनी मंचावर यावं। संकेत गणिगा यांच्या संशोधनावर आता एक नजर टाकूया। दिव्यांग व्यक्तींनाही संगणक अगदी सहजपणे वापरता यावा म्हणून संकेत गणिगा या संशोधकाने तयार केलाय हा एम्बेडेड हेड ऑपरेटेड कम्प्युटर माउस। अनेकदा दिव्यांग व्यक्तींना कम्प्युटर वापरताना दुसऱ्यांची मदत घ्यावी लागते। संकेतच्या संशोधनामुळे दिव्यांग व्यक्ती स्वयंपूर्ण होण्यास मदत होणार आहे। मेंदूतल्या विचारांनुसार कम्प्युटर या माउसमुळे काम करू शकतो। डोक्याची हालचाल करून कर्सर फिरवता येणार, डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप करून उजव्या किंवा डाव्या बाजूला क्लिक करता येणं हे सगळं यामुळे शक्य होतं। या प्रणालीचा उपयोग संगणकाबरोबर स्मार्टफोन ऑपरेट करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो। या आगळ्या वेगळ्या माऊसचा खर्च आहे साधारण 1500 रुपये। या माऊसला वायरलेस बनवणं, स्मार्टफोनद्वारे होम ऑटोमेशन करणं यासाठी संकेतचे प्रयत्न सुरू आहेत। या माऊसचा आकार लहान करून स्मार्टफोनद्वारे होम ऑटोमेशन करता येऊ शकतं। या संशोधनामुळे डिजिटल क्रांतीचा लाभ दिव्यांग व्यक्तींना घेता येणार आहे। दिव्यांगांना स्वयंपूर्ण करणाऱ्या या संशोधनाचं पेटंट मिळवण्यासाठीही संकेतचे प्रयत्न सुरू आहेत। मी माननीय सुधीर मुनगंटीवार यांना विनंती करते की त्यांनी संकेतला प्रमाणपत्र प्रदान करावं। यानंतर मी माननीय सुधीर भाऊंना विनंती करते की त्यांनी संकेतला सन्मान चिन्ह प्रदान करावं। यानंतर मी संकेत गणिगा यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं। दिस इज अन ऑस्पिशियस मोमेंट फॉर मी अँड माय फॅमिली। इट्स अ रियल ऑनर टू रिसीव द यंग इनोवेटर अवॉर्ड। फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू थँक द झी 24 तास फॉर ऑर्गनायझिंग सच अ ग्रँड इव्हेंट for celebrating research work in the country, as well as to encourage students to further continue the work. Thank you to all the jury members. To give a brief account of the project which I have made, this will help people who don't have limbs by birth due to accident or paralysis stroke patients, or for example if they have met an accident or if they are on hospital bed, so they could use this device efficiently. Thank you to the Vice Chancellor Dr. Suhas Pednekar. Thank you to Dr. Sunil Patil, Student Department of Student Board, for helping me and mentoring me this project and taking it to further to Avishkar and Innovation competition, where I won gold medal, and in Innovation I won bronze medal for that. Thank you so much, sir. Thank you to Principal Dinesh Panjwani of RD National College for helping me this project grow in all aspects. Also, thank you to the my guide and HOD, Professor Namrata Ajwani, and Ms. Poonam Jaju, and all the teaching and non-teaching staff of RD National College.
and not to forget my parents. Thank you so much, Papa and Mummy, and my brother. Thank you for being the great support. So millions of people will believe in you. It will not work until you believe in yourself and your talent. So stay healthy, be curious, and let's make this world a better one for everyone. Thank you. अभिनंदन संकेत आणि धन्यवाद. आपण स्थानापन व्हावं अशी मी विनंती करते आणि माननीय सुधीर मुनगंटीवार यांना विनंती की त्यांनी मंचावरच राहावं. यानंतर पुढचा पुरस्कार देण्यात येतो आहे तो कृषी क्षेत्रासाठी, आणि कृषी क्षेत्रासाठीचा पुरस्कार दिला जातो आहे नितीन गिमवणेकर आणि सचिन महाडिक या जनसंशोधकांना. प्रचलित संशोधन शाखेत शिक्षण न घेतलेल्या पण तरीही संशोधनाची प्रज्ञा असलेल्यांचाही गौरव करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे दोघंही दापोलीच्या बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात टर्नर आणि फिटर म्हणून कार्यरत आहेत. या जनसंशोधकांनी नेमकं काय संशोधन केलंय यावर एक नजर टाकूया. भात शेतीसाठी अतिशय फायद्याचं ठरणारं हे सुलभ पेरणी यंत्र तयार केलंय दापोलीच्या नितीन गिमवणेकर आणि सचिन महाडिक या दोन जनसंशोधकांनी. दोघही दापोलीच्या बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात टर्नर आणि फिटर म्हणून कार्यरत आहेत. कमी श्रमात आणि वेळात एक माणूस या यंत्राच्या सहाय्यानं अर्ध्या तासात एक गुंठा क्षेत्रफळावर भात पेरणी करू शकतो. या यंत्राचं वजन 4 किलो भात बियाणासह भरतं फक्त 30 किलो, त्यामुळे ते सहज कुठेही नेता येतं. या यंत्रात 25x25 cm 5x5 असे 10 होल केले जातात, त्यामुळे भाताचे दाणे यामधून जमिनीत नीट पेरले जातात. कमी मनुष्यबळामध्ये शरीरश्रम वाचवत चांगली पेरणी करणं यामुळे शक्य होतं. पारंपरिक पद्धतीत भात लावणीसाठी एकरी साधारण 200 मजुरांची आवश्यकता असते. प्रत्येकी 300 रुपये जरी मजुरी धरली तरी साधारण 6,500 रुपये खर्च येतो. पण या यंत्रामुळे एकरी शेतीचं काम एका मजुराच्या सहाय्यानं 2.5 दिवसात आणि फक्त 750 रुपयांमध्ये पूर्ण होऊ शकतं. अगदी सहजपणे उपलब्ध होणाऱ्या साधन सामुग्रीचा कल्पक वापर करून हे यंत्र बनवण्यात आलंय. त्यासाठी खर्च आलाय फक्त 7,500 रुपये. भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे यंत्र उपयोगी आहे. मी माननीय मुनगंटीवारांना विनंती करते की त्यांनी विजेत्यांना प्रमाणपत्र प्रदान करावं. मी माननीय वनमंत्र्यांना विनंती करते की त्यांनी विजेत्यांना सन्मान चिन्ह प्रदान करावं. तर तुम्हा दोघांपैकी एका विजेत्यानं मनोगत व्यक्त करावं अशी मी तुम्हाला विनंती करते. नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवर आणि माझे विद्यार्थी मित्र, या सर्वांना शुभ संध्या. प्रथम मी झी 24 तासच्या संपूर्ण टीमचे आभार मानू इच्छितो, कारण इथे ज्या पद्धतीने सगळ्या प्रोजेक्टचं जे परीक्षण केलं आहे आणि त्यानंतर आम्हाला योग्य ठरवून इथे आमचा जो पुरस्कार केला, त्यामुळे नक्कीच आमचं जे प्रोत्साहन आहे ते वाढलेलं आहे. हा पुरस्कार घेत असताना आमची जरी कल्पना असली तरी आम्हाला ज्यांनी सहकार्य केलं ते आमच्या FMP डिपार्टमेंटचे आमचे सहकारी मित्र, त्यानंतर आमच्या कॉलेजचे सगळे प्राध्यापक वगैरे, विशेष करून आमचे अमित देवगिरीकर सर म्हणून, आणि संपूर्ण टीम, रिपोर्टर म्हणून जे आमचे आले होते पोळेकर सर, प्रीती मॅडम असतील, यांनी आमच्या सर्व शेड्यूलचा विचार करून आम्हाला यासाठी सहकार्य केलं. हे मशीन बनवत असताना आज आपल्याला माहिती आहे की कृषी क्षेत्रामध्ये खूप मोठ्या मशीन्स आहेत, अवेलेबल आहेत आत्ता. पण आम्ही ज्या क्षेत्रामध्ये, कोकणामध्ये आम्ही करतो, ज्या ठिकाणी भात शेती भरपूर होते, आणि भात शेती करत असताना कोकणाचा विचार केला तर जो टप्प्याटप्प्याचा भाग आहे आणि त्या ठिकाणी ह्या मशिनरींचा वापर होत नाही पाहिजे तसा,
आणि म्हणून आपल्या सुपीक जमिनी ज्या आहेत ह्या पूर्णपणे सोडून आज शेतकरी ओसाड सोडायला लागला आहे आणि हे कुठेतरी खटकतं. आणि स्वतः मी शेती करत असताना ज्या अडचणी आल्या, महत्त्वाचं म्हणजे लावणीसाठी माणसं मिळत नाहीत आणि या गोष्टीला पर्याय म्हणून बरेच दिवस प्रयत्न करत असताना हे कल्पना आली आणि हे सत्यात उतरलेली आहे. माझी खरी तर आत्ता विनंती अशी असेल जी 24 तासच्या संपूर्ण टीमला की ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या शेतकऱ्यांपर्यंत जर आपण जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थाने हा जो पुरस्कार आहे हा आम्हाला नक्कीच मिळाल्याचा आनंद होईल. परत एकदा सगळ्यांचे मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. नक्कीच तुमचे प्रयत्न सगळ्यांपर्यंत पोहोचावेत असाच आमचा प्रयत्न आहे. खूप खूप अभिनंदन आपलं आणि आपण स्थानापन व्हावं अशी आपल्याला विनंती करते आणि मी माननीय सुधीरभाऊंना विनंती करते की त्यांनी मंचावरच थांबावं. यानंतर कृषी क्षेत्रासाठीचा आणखी एक पुरस्कार दिला जातोय. हा पुरस्कार दिला जातोय योगेश दायमा यांना. यानंतर एक नजर टाकूया योगेश दायमा यांच्या संशोधनावर. दुष्काळग्रस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी उपयुक्त ठरेल असं संशोधन लातूरच्या एका 20 वर्षीय तरुणानं केलंय. कमी पाणी आणि कमी वीज वापरून शेती समृद्ध करण्याचा फॉर्म्युला त्यानं शोधलाय. या रँचोचं नाव आहे योगेश श्रीगोपाल दायमा. लातूरच्या कॉक्सेट कॉलेजमध्ये BSc सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षात तो शिकतो. वीज टंचाई, कमी पडणारा पाऊस आणि शेतकरी आत्महत्या या समस्या लक्षात आल्यानंतर त्यावर मात करण्यासाठी योगेशनं एक अनोखा मॉइश्चर सेन्सर बनवलाय. या सेन्सरच्या माध्यमातून मातीतील मॉइश्चर लेवल चेक करणं शक्य झालंय. कॉक्सिट कॉलेज आणि औरंगाबादचं रुसा सेंटर इथे हे मॉइश्चर सेन्सर बनवण्यात आलंय. यात एक मायक्रो कंट्रोलर असतो. त्याच्या आधारे शेतकऱ्यांच्या शेतात सोडलेलं पाणी आणि मोटार आपोआप बंद होते. सी लँग्वेजमध्ये एक प्रोग्रॅम बनवून हा सेन्सर सेट करण्यात आलाय. त्यानुसार सगळी माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर मिळणार आहे. त्यासाठी एक अँड्रॉइड ॲप्लिकेशनही तयार करण्यात आलंय. पंपसेट सुरू आहे की बंद हे त्यामुळे समजू शकणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नसेल त्यांना ही माहिती साध्या फोनवर SMS माध्यमातून मिळणं शक्य होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तासनतास शेतात खोळंबून राहावं लागणार नाही. विशेष म्हणजे या उपकरणासाठी खर्च येतो तो फक्त 1600 रुपये. अवघ्या 1600 रुपयात शेतकऱ्यांच्या पिकाचं उत्पादन वाढवतानाच वीज आणि पाण्याची मोठी बचत होऊ शकेल असा दावा योगेशनं केलाय. त्याच्या या मॉइश्चर सेन्सरचं पेटंट घेण्यासाठी योगेश दायमा आणि कॉक्सिट कॉलेज सध्या प्रयत्नशील आहे. मी माननीय सुधीर मुनगंटीवार यांना विनंती करते की त्यांनी योगेशला प्रमाणपत्र प्रदान करावं. सुधीर भाऊंना विनंती की त्यांनी योगेशला सन्मान चिन्ह प्रदान करावं. यानंतर योगेशला विनंती की त्यांना आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवर व माझ्या मित्रबंधू भगिनींनो, फर्स्ट ऑफ ऑल मी 24 तासचे मनपूर्वक आभार मानू इच्छितो की त्यांनी माझ्या प्रोजेक्टची या अवॉर्डसाठी निवड केली. बेसिकली हा जो प्रोजेक्ट मी बनवला आहे तो कृषी क्षेत्राशी निगडीत आहे आणि म्हणजे आपण जे मागच्या 2 वर्षापूर्वी मराठवाड्यात जो दुष्काळ पडला त्याच्यामध्ये भीषण पाण्याची टंचाई होती. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा लातूर शहराला रेल्वेने पाणी पाणी पुरवठा करण्यात आला. पिकांना देण्यासाठी पाणी नव्हतं आणि जेवढं पाणी आहे ते वापरण्याचं एक नियोजन नव्हतं. तर आपल्याला या पाण्याच्या समस्येवर कसं सोल्युशन काढता येईल
तर त्या विचाराच्या अनुषंगाने हे जे प्रोजेक्ट बनवलं आहे त्याच्यामध्ये एक जे सेन्सर बनवलं आहे ते सेन्सर आणि एक अँड्रॉईड ॲप्लिकेशन जेणेकरून ते शेतकऱ्यांना यूज करता येईल आणि जे कुठलं पीक शेतकरी घेतो आहे त्याच्या शेतामध्ये तर त्या पिकाला जेवढं पाणी लागेल तेवढंच ते आपण ही सिस्टीम वापरून ते मेंटेन करता येईल आणि एकदम थोड्या पाण्यामध्ये आपण जास्तीत जास्त पिकांना कसं हे पाणी पुरवू शकतो आणि एक प्रिसाईज वॉटर मॅनेजमेंट आपल्याला या इरिगेशन मेथड्समध्ये कसं करता येईल तर ते हे सिस्टीम वापरून आपल्याला शक्य होईल आणि हे ही सिस्टीम बनवताना माझ्या कॉलेजचे जे चेअरमन आहेत ते डॉक्टर एम आर पाटील सर माझ्या कॉलेजचे प्रिन्सिपल नितीश झुलपे सर व माझे लाडके सर ज्यांनी मला या पूर्ण प्रोजेक्टमध्ये जे मोलाचं एकदम सहकार्य केलं ज्यांच्यामुळे हे सगळं शक्य झालं ते किशोर जेवे सर त्यांचे मी मनपूर्वक आभार मानू इच्छितो आणि हा जो मला यंग इनोव्हेटर अवॉर्ड मिळाला आहे तो मी माझ्या आईवडिलांना डेडिकेट करू इच्छितो थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक्यू श्री चोवीस तासाठी यानंतर मी माननीय सुधीर मुनगंटीवार यांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं झी चोवीस तासचे मुख्य संपादक श्री विजय कुगळेकरजी मुंबई विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर डॉक्टर सुहास पेडणेकरजी ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला प्राप्त झालं डॉक्टर यादव आणि पुनीत अग्रवालजी आमचे मित्र श्री श्रीकांत बडवेजी इथं उपस्थित माझ्या सर्व मान्यवर बंधूंनो भगिनींनो आणि विशेष ज्यांचा आपण पुरस्कार देऊन गौरव केला असे सर्व संशोधक बंधू आणि भगिनींनो मी सर्वप्रथम या सर्व संशोधकाचं हृदयापासून अभिनंदन करतो व श्री सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांच्या हातून यापेक्षा मोठी संशोधन क्षेत्रातली सेवा घडो व विविध जनतेच्या कल्याणार्थ त्यांच्या हातून योग्य असे शोध लागो. खरं तर झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे हे खरं तर त्यांचं घोषवाक्य आहे मंत्र आहे आणि त्या घोषवाक्याला अनुसरून जे समाजामध्ये उत्तम काम करतात विविध क्षेत्रामध्ये समाजहिताचा विचार करतात अशा क्षेत्रातील लोकांचा नेहमीच गौरव करण्याचं काम हे झी चोवीस तासच्या माध्यमातून होतं आणि आजसुद्धा श्री विजयराव व त्यांच्या टीमनी आपल्या सर्वांचा शोध घेतला कारण हे सुद्धा झी चोवीस तासचं एक संशोधनच आहे. लहानपणी कधीतरी शिक्षक जेव्हा सांगायचे की आपला कोहिनूर हिरा हा इंग्रज घेऊन गेलं आहे तेव्हा कारण नाही पण मनामध्ये हुरहुर वाटायची की आमचा कोहिनूर इंग्रज घेऊन गेलं आहे पण जेव्हा अशा कार्यक्रमात येतो तेव्हा इंग्रज एक कोहिनूर घेऊन गेले पण हजारो कोहिनूर या देशात अजूनही आहेत की जे त्या निर्जीव कोहिनूरपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे आणि त्याची किंमत ही अनमोल आहे. हे खरं आहे की गोष्ट छोटी असते पण त्याचा उपयोग मोठा असतो. शिक्षक जेव्हा आम्हाला सांगायचे की कोणताही महिना किती दिवसाचा आहे हे पाठ राहत नसेल तर मूठ बांधा आणि फक्त जानेवारी फरवरी मार्च करा. गोष्ट छोटी होती पण आयुष्यामध्ये आपल्या मेंदूचा जास्त जीबी वापरावा लागत नव्हता आणि मग तो चांगल्या कामासाठी खर्च व्हायचा. आपले जितके शोध आहे हे शोध मनुष्याचं जीवन आनंदी करतात. प्रदूषण पण फ्लाय ऍशचा त्यापासून संशोधन आणि आनंदी जीवन. दिव्यांगाच्या बाबतीमधला शोध शेतकऱ्यांचं कमी श्रमामध्ये जास्त उत्पन्न आणि कमी श्रमामध्ये शेती हा व्यवसाय करणं यासाठी लागणारा शोध. आणि हे खरं आहे की शेतकरी किती त्रास घेतो हे जो शेती करतो त्याला लक्षात येतं.
एक सेकंद जरी मनात विचार केला की एक एकर शेती नांगरायची असेल तर 13.5 किलोमीटर आडवं उभं जावं लागतं, कडक उन्हात नांगरणी करावी लागते, पावसाळ्यात चिखल तुडवावं लागतो आणि थंडीमध्ये जेव्हा आपल्या कच्च्या बच्च्याला घोंगड्यात घेऊन गुलाबी थंडीत छातीला घेऊन झोपावं असं वाटतं तेव्हा घोंगडी अंगावर टाकून शेतावर जाऊन तिथं आपल्याला शेताचं रक्षण करावं लागतं. पण तेव्हा असा एखादा शोध त्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद देतो, आनंद निर्माण करतो. आणि अशा संशोधनाचा विचार करणाऱ्यांच्या मागे समाजाने उभं राहिलं पाहिजे. फिलॉसॉफीचा साधा सिद्धांत आहे की एखादा माणूस बुद्धिमान 4 बदाम रात्री भिजवून पहाटे खात असेल, सकाळी खात असेल, तो बुद्धिमान होतो की नाही मग माहीत नाही. ब्रेन टॅप घेऊन तो बुद्धिमान होतो की नाही मग माहीत नाही. पण जेव्हा समाजामध्ये एखादी संस्था चांगलं काम केल्यानंतर पाठीवर शाबासकी देते तेव्हा त्या व्यक्तीला पुढे एक पाऊल आपण जावं अशी भावना मात्र त्याच्यामध्ये निर्माण होते, हे खरं आहे. आणि म्हणूनच अशा संशोधकाचा सत्कार हा काही व्यक्तींचा, काही विद्यार्थ्यांचा, काही विद्यार्थिनीचा सत्कार नाही, तर विजयजी त्याच्या आयुष्यामध्ये प्रत्येक पावलावर विजय मिळवण्याचा हा कार्यक्रम आहे की या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक मोटिवेशन, प्रेरणा भारत सरकार प्रयत्न करते. हे खरं आहे की साधारणतः एखाद्या व्यक्तीच्या हातात आपण कस्टर्ड ॲपल दिलं तर तो साधारणतः बिया मोजेल, पण संशोधक त्या सीताफळातून किती बिया निघाव्या, त्यातून किती झाडं लागतील आणि त्यानंतर त्याला किती सीताफळ लागतील याचा विचार करेल. तो ब्रेनगास तसा संदेश देतो आणि अशा कार्यक्रमातून अंतरात्म्याचा संदेश आपल्या मेंदूपर्यंत पोहोचवण्याची इच्छा जागरूक होते. आणि जेव्हा हजारो तरुणांच्या मनात मी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही भावना त्याच्या मेंदूपर्यंत पोहोचवायचं असेल तर असा कार्यक्रम आहे. कारण जोपर्यंत ही भावना मी समाजासाठी काही केलं पाहिजे, चांगलं संशोधन केलं पाहिजे, समाजाच्या हितासाठी आयुष्याचे काही क्षण खर्च केले पाहिजे असा शोध लावला पाहिजे जो समाज जीवनामध्ये आनंद निर्माण करेल, अशी भावना तेव्हाच निर्माण होऊ शकेल. कारण हे खरं आहे की जोपर्यंत असे कार्यक्रम होणार नाही तोपर्यंत ब्रेनग असा संदेश जाणार नाही. ब्रेनग असा संदेश गेला नाही तर आपल्यालाही माहीत आहे की एक संदेश किती काम करतो. ज्या माझ्या आई बहिणीच्या हातून स्वयंपाक करताना काचेचा ग्लास फुटतो हातातून पडून, एखादा कप फुटतो, पण ब्रेनग जेव्हा संदेश जातो की हातात असणारा 10 दिवसाचा 15 दिवसाचा मुलगा हा मात्र जमिनीवर पडता कामा नये, तर तुम्ही बघा देशात कधीच कोणाच्या हातून मुलगा पडत नाही. तो छोटासा जो खूप जास्त तडतड करतो तोही मुलगा हातातून पडत नाही, याचं कारण ब्रेनगा संदेश जातो की हा माझं सर्वस्व आहे. आणि जेव्हा आपण योगी अरविंद म्हणायचे की जो भी काम करो वो ईश्वर की अर्चना समझ कर करो, जूता भी पॉलिश करना है तो ऐसा चमकाओ कि हम उसमें अपना चेहरा देख सके, आम्ही जे ही काम करतो ते राष्ट्रहितासाठी करतो. आणि यासाठी देशाच्या प्रधानमंत्री महोदयांनी एक प्लॅटफॉर्म तयार केला, मग ती मुद्रा योजना असो, स्टार्टअप असो, स्टँडअप असो. आणि मला प्रधानमंत्री महोदयांचं ते वाक्य खूप आवडतं, ते म्हणतात की तुम्ही जेव्हा एखादा शोध गावता, जेव्हा एखादा उद्योग काढता तेव्हा 3 मंत्र लक्षात ठेवा, 0 इफेक्ट, 0 डिफेक्ट आणि 0 इम्पोर्ट. 0 इफेक्ट म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी मी घेतली पाहिजे. 0 डिफेक्ट म्हणजे त्या वस्तूची गुणवत्ता इतकी उत्तम करा की जगामध्ये कितीही मोठा व्यक्ती असला तरी तो दोष काढू शकणार नाही. आणि 0 इम्पोर्ट म्हणजे आमच्या देशामध्ये आम्ही जे आयात करतो ते आयात शून्य करण्याच्या दृष्टिकोनातून आमचं प्रत्येक पाऊल पुढे गेलं पाहिजे. आणि तुमच्या सर्वांसाठी यादव साहेब म्हणून गेले की अर्थमंत्री म्हणून मी जास्त मदत केली पाहिजे, निश्चितपणे अर्थमंत्री म्हणून आम्ही अशा समित्या तयार केल्या, त्याला पैसे उपलब्ध करून दिले. फक्त पैसे उपलब्ध केले नाही तर असे शोध अशा संशोधकांसाठी आम्ही नवीन व्यवस्था महाराष्ट्र सरकारनी देशामध्ये, हे दुसरं राज्य आहे ज्यांनी स्विस चॅलेंज तयार केला, त्याला मान्यता दिली की एखाद्या व्यक्तीला असं वाटलं की या संदर्भातला हे माझा शोध हा समाजासाठी, राज्याच्या हितासाठी आहे तर त्याला टेंडरची वाट पाहावी लागत नाही, त्याला सरकारच्या एखाद्या निमंत्रणाची वाट पाहावी लागत नाही, तर त्याला स्विस चॅलेंजच्या माध्यमातून आपला प्रस्ताव देता येतो की मी हे
होऊ शकतो आणि त्या स्विस चायगनच्या माध्यमातून जेव्हा त्याचं टेंडर निघतं त्या टेंडरवर पहिला अधिकार ज्याचा शोध असतो त्याचा आहे. हे जगामधली काही देशातली पद्धत, या देशात आपलं राज्य दुसरं आहे की संशोधकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रयत्न केला जातो. मला विश्वास आहे की जी 24 तास, जसं तेव्हा मग सांगितलं की गाड्या रस्त्यावरून हायवेवरून जाताना वीज तयार होते आणि ते म्हणाले की अशी वीज तयार केली तर 24 तास वीज राहील आणि 24 तास वीज राहिली तरच जी 24 तास पाहता येईल 24 तास. पण असे शोध अजून वाढावेत यासाठी जी 24 तास तर प्रयत्न करत आहेच, पण सरकारसुद्धा 24 तास प्रयत्न करेल आणि तुमच्या पाठीमागे उभं राहून पूर्ण शक्तीने महाराष्ट्र हा देशातला नव्हे तर जगातलं उत्तम राज्य व्हावं यासाठी तुमचं जे योगदान आहे, तुमचं जे कॉन्ट्रिब्युशन आहे, त्याला मी अर्थमंत्री म्हणून सलाम करतो आणि तुम्हाला शुभकामना देतो. धन्यवाद. मी सुधीर भाऊंना विनंती करते की त्यांनी मंचावरच उपस्थित राहावं. यानंतर जी 24 तास आणि जी मराठी दिशाचे मुख्य संपादक विजय कुवळेकर सर यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि त्याबरोबरच मी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुहास पेडणेकर यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. निर्वाणा रियालिटीचे पुनीत अग्रवाल यांनाही विनंती की त्यांनी मंचावर यावं आणि त्याचबरोबर बडवे इंजिनिअरिंगचे MD आणि कार्यकारी संचालिका सुप्रिया बडवे आणि श्रीकांत बडवे यांना विनंती की त्यांनी मंचावर यावं. मी विजय कुवळेकर सरांना विनंती करते की त्यांनी या मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त करावेत. सगळ्या मान्यवरांना विनंती की त्यांनी मंचावरच थांबावं आणि तसंच सर्व पुरस्कार विजेत्यांनाही विनंती की त्यांनी मंचावर यावं. एक ग्रुप फोटो इथं काढला जाईल, या सर्वांनी ग्रुप फोटोसाठी मंचावर यावं अशी मी त्यांना विनंती करते. जी 24 तास यंग इनोव्हेटर अवॉर्ड्स को पॉवर्ड बाय निर्वाणा रियालिटी, गार्नियर ब्लॅक नॅचरल्स, बडवे इंजिनिअरिंग लिमिटेड आणि गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लस. अतूट आहे आपले नाते, अतूट आहे आपले नाते, सुखदायी सहवास मराठी माणसाचा श्वास. जी 24 तास यंग इनोव्हेटर अवॉर्ड्स को पॉवर्ड बाय निर्वाणा रियालिटी, लाइफस्टाइल होम्स, गार्नियर ब्लॅक नॅचरल्स, नॅचरल लुकिंग हेअर कलर, बडवे इंजिनिअरिंग लिमिटेड, रॅडिकली डिफरंट, गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लस, जास्त पॉवर, पुष्करा खुश रहा. असोसिएट स्पॉन्सर्स जय किसान, 50 वर्षांपासून खुलवतायत तुमचं हास्य.